प्रतिमेला माल्यार्पण करावं आणि आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक सुरुवात करावी. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण माननीय प्राचार्य साहेब करीत आहेत. आपल्या चॅटबॉक्स मध्ये युट्यूब लिंक पण दिली गेलेली आहे, तर आपण शेअर करू शकतो ती युट्यूब लिंक. आपला हा आजचा जो कार्यक्रम आहे हा नेहमी करिता इंटरनेटवरती संग्रही राहणार आहे. धन्यवाद पोद्दार सर. पोद्दार सर स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला आपचं पूजन करीत आहेत. धन्यवाद. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे प्रणेते सुद्धा म्हटलं जातं आणि खरोखरच त्यांचं जे कार्य आहे ते कृषी क्षेत्रामध्ये बहुमूल्य आहे. महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली त्याचं नेतृत्व त्या काळामध्ये केलेलं होतं. आपल्या सगळ्यांना माहित असेल की सलग 11 ते 11.25 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी भूषविलेलं आहे महाराष्ट्राचं. आणि त्या दरम्यान जो आपण 1960 महाराष्ट्र आणि नंतर 75 महाराष्ट्र याच्यामध्ये आपल्याला फार चेंज दिसतोय, बदल दिसतोय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला जो आधुनिक महाराष्ट्र होता त्याला पुढे नेण्याचं काम वसंतराव नाईकांनी केलेलं आहे. आपल्याला माहित, आपल्याला अभिमानास्पद बाब आहे की आपल्या जवळच्या जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील छोटस गहुली नावाचं गाव आहे, तिथे 1 जुलै 1913 मध्ये वसंतराव नाईकांचा वसंत फुलसिंग नाईक यांचा जन्म झाला. आणि साहजिक आहे की भटक्या जातीतून असल्यामुळे कुठेतरी संघर्ष होता वाट्याला आणि अशा अवघड परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यानच्या काळामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्यावरती होता. असं करत असतानाच 1940 मध्ये त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली वकिलीचा व्यवसाय सुरू केला. आणि याच विचारांचा परिपाक म्हणून मी एक धावता त्यांच्या जीवनाचा आढावा घेतोय की याचाच एक फळ म्हणून, पुरोगामित्वाचं फळ म्हणून 1941 ला त्यांचा विवाह झाला आणि तो खऱ्या अर्थानं वैयक्तिक पातळीवरची क्रांती होती असं म्हणा हरकत नाही. वत्सलाबाई या महिलेसोबत त्यांचा विवाह झाला. त्या जातीने ब्राह्मण होत्या, म्हणजे मुळात हा पहिला आंतरजातीय विवाह असेल त्या जमातीतला किंवा त्या जातीतला. आणि दुसरं म्हणजे नोंदणी पद्धतीने झालेला विवाह होता, म्हणजे पारंपरिक विवाह पद्धतीला फाटा देत आंतरजातीय विवाह करणारा हा पहिला क्रांतिकारक, सामाजिक क्रांतिकारक होता किंवा त्याचा वारसा पुढे नेणारा एक कार्यकर्ता होता असं म्हणा हरकत नाही. त्यानंतर 1946 ला त्यांनी पुसद नगर परिषदचं नगराध्यक्षपद भूषविलं आणि त्या काळात पंजाब पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांचं आकर्षण सुद्धा तेवढंच वाढत गेलं आणि आकर्षणापोटीच त्यांचा राजकारण सुद्धा वाढत गेला. आणि मग 1952 ला तुम्हाला माहित असेल की हा प्रांत हा सीपीआय आणि बेरार म्हणून आधी गणला जायचा, याची एक स्वतंत्र मध्य प्रांत म्हणायचं, त्याची एक विधानसभा होती आणि त्याची आमदारकी सुद्धा त्यांनी भूषविली 1952 मध्ये. आणि महसूल 1956 ला ते द्विभाषिक राज्य निर्माण झालं गुजरात आणि महाराष्ट्र, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम केलेलं आहे. नंतर 1957 ला त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम केलं आणि 1960 ला जेव्हा संयुक्त महाराष्ट्र आला, जेव्हा सुवर्ण कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला, तेव्हा त्यामध्ये त्यांना महसूल मंत्री खातं देण्यात आलं. आणि त्याच वेळेस महाराष्ट्राच्या इतिहासातली म्हणा किंवा देशातल्या इतिहासातली घटना म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण ज्याला म्हणतो, डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रॅसी, स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया हा पंचायत राजमध्ये आहे आणि ते त्रिस्तरीय महाराष्ट्राने स्वीकारलं. ते वसंतराव नाईकांची जी समिती होती त्याचं अध्यक्षपद वसंतराव नाईकांकडे होतं आणि त्यांनी जे शिफारशी त्या समितीच्या अंतर्गत देण्यात आलेल्या होत्या त्या दशेतच त्या महाराष्ट्राने स्वीकारले दिसतात. मग ते जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी IAS असो ही असेल किंवा जिल्हा परिषद अध्यक्षांचे पॉवर, ह्या सगळ्या गोष्टी वसंतराव नाईकांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने अवलंबला आणि 1962 पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम 1962 हा सध्या अस्तित्वात आहे आणि त्या अंतर्गतच आपलं जे मिनी मंत्रालय म्हणतो आपण त्याची ग्रामविकासाची गोडधोड सुरू आहे. त्यानंतर
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री ज्यांना म्हणतो तेही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातले श्री मारुतराव कन्नमवार, पण त्यांना दीर्घकाळ ते मुख्यमंत्रीपद पुषविता आलं नाही, अचानक त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि 5 डिसेंबर 1963 ती दुसरा चेहरा कोण तेवढ्याच ताकदीचा, यशवंतरावानंतर मारुतरावानंतरचा तिसरा चेहरा कोणता महाराष्ट्रातला, तो होता वसंतराव नाईक. आणि 5 डिसेंबर 1963 त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा महाराष्ट्राची सांभाळली. तर ती सलग 11 वर्ष म्हणजे 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत. आणि तुम्हाला माहित असेल की 75 नंतरही त्यांना मेंबर ऑफ पार्लमेंट वाशिम मधून ते 77 मध्ये दिल्लीला गेले. तर अशा पद्धतीचा त्यांचा हा एक 11 वर्षाचा सलग एक राजकीय आढावा होता. तर यानंतर मी अजून त्यावरती प्रकाश टाकण्याकरिता आपली विद्यार्थिनी पल्लवी ठाऊकारीला विनंती करतो की तिने आपलं भाषण सुरू करावं. पल्लवी. येस सर. सर आवाज येतोय का? हो येतो येतो. नमस्कार. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते. कुष्ठरोगी व वन्यजीव संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचणारे स्वर्गीय बाबा आमटे यांना देखील मी अभिवादन करते. आज उपस्थित सर्व गुरुवर्य व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती हा ग्रामीण भागात चालत आलेला पारंपरिक व्यवसाय आहे असं म्हणतात. आजही 70-75% लोकसंख्या ही शेतकरी या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी हा एकमेव व्यक्ती आहे जो निसर्ग व नशीब या दोघांना आव्हान देतो. कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातो. आपल्या कष्टाने आणि मेहनतीने रात्रंदिवस राबतो. आज किती विद्यार्थी म्हणतात की मी एक आदर्श शेतकरी होणार आणि शेती हा व्यवसायात करून पुढे जाणार. आज आपल्याला पुढे कित्येक आदर्श उदाहरणं आहेत ज्यातून कळते की शेती या व्यवसायातून माणूस नक्की पुढे जाऊ शकतो. कारण शेतीसाठी कष्ट व निसर्ग यांची साथ पुढे देत जायचं असतं. आज आपल्या महाराष्ट्रातील चारही युनिव्हर्सिटीजने रेझिस्टंट आणि टॉलरंट व्हेरायटीज डेव्हलप केलेल्या आहेत ज्यातून शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होईल. तसेच आपल्याला माहिती असेल की स्पिरुलिना ही भारतात परदेशातून आयात करावी लागते. म्हणून पुणे जिल्ह्यातील सुप्रिया गायकवाड यांनी स्पिरुलिना फार्मिंग करून एक एकर जमिनीत शेतीमध्ये त्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे ज्यातून कळते की ट्रेडिशनल सोबत ITK इंडिजिनियस ट्रेडिशनल नॉलेज देखील असणे गरजेचे आहे. ऍज अन ऍग्रिकल्चरल स्टुडंट और ऍग्रिकल्चरल प्रोफेशन म्हणून आपण शेतकरी वर्गाला हवी ती माहिती देऊ शकतो, त्यांच्या उणीवा भरून काढू शकतो, जेणेकरून शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे हे कायम राहील आणि महाराष्ट्रातील किंवा जगातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण नक्कीच कमी होईल. आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या ऑडिओ ऑफ झाला तुझा. आज कृषी दिन व कृषी सप्ताह यामार्फत राष्ट्रीय सेवा योजना आपल्या आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा तर्फे स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती निमित्त 1 जुलै 2021 ऑनलाईन व ऑफलाईन एक वृक्ष एक विद्यार्थी ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात आपण सर्वांनी सहभागी होऊया आणि पुन्हा सर्वांना मी महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद पल्लवी. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून कृषी दिन याबद्दल आपण आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे प्रणेते का म्हणतात त्याचा जर आपण आढावा घेतला तर त्यांची 11-11 वर्षाची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये त्यांचं हे म्हणजे यांना का म्हटलं जातं, का प्रणेता म्हटलं जातं हे आपल्याला कळून येईल. 2 वर्षात जर हा महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही झाला तर मला फासावर लटकवा अशी घोषणा त्यांनी त्या काळात केली होती. नुसतं घोषणा करून थांबले नाही तर त्या दृष्टीने त्यांनी पावलं सुद्धा टाकलेली दिसतात.
तुम्ही सगळेजण कृषीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहित आहे की अग्रिकल्चर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स किंवा काय काय मूलभूत घटक आवश्यक असतात. मग सिंचन असेल, तंत्रज्ञान असेल, वीज असेल, बियाणं असेल, आणि या सगळ्या बाबींवरती वसंतरावांनी काम केलं दिसतं. सिंचनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जायकवाडी असेल, उजनी असेल, पेंच असेल, अप्पर वर्धा असेल, या सगळ्या धरणांची पायाभरणी वसंतरावांच्या काळात झालेली तुम्हाला दिसते. विद्युत प्रकल्पाच्या बाबतीत आपल्या जवळचं कोराडी आहे, पारसाहेब, परळी, पोफळी, खापरकेळा, भुसावळ, ही सगळी विद्युत केंद्र सुद्धा वसंतराव नाईकांनीच उभी केलेली आहेत. एवढंच नव्हे तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन ज्याला म्हणतो किंवा ग्रामीण विद्युतीकरण ज्याला म्हणतो, त्या अंतर्गत जवळपास 13,000-13,500 खेड्यांना जोडण्याचं काम, वीज देण्याचं काम वसंतराव नाईकांनी त्या काळात केलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला आपल्याला सगळं माहिती आहे की महाराष्ट्र हा विविधता आहे क्रॉप्सच्या बाबतीत. मग तत्कालीन भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी अभ्यास करावा आणि ते तंत्रज्ञान निर्माण करून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवावं, यासाठी 1-2 नव्हे तर 4-4 कृषी विद्यापीठांची स्थापना सुद्धा वसंतराव नाईकांच्याच काळात तुम्हाला झालेली दिसेल. तुम्ही आपलं अकोला कृषी विद्यापीठ बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोली विद्यापीठ किंवा मराठवाडा विद्यापीठ, ही सगळी विद्यापीठं वसंतराव नाईक ज्यावेळेस मुख्यमंत्री होती त्याच वेळेस स्थापन झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या धर्तीवरती महाराष्ट्र सुद्धा चांगलं सकस बियाणं, दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळावं यासाठी महाबीज महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची सुद्धा स्थापना वसंतराव नाईकांनीच केलेली आहे. उत्पन्न वाढ झाली पाहिजे त्यासाठी हायब्रिडचा पुरस्कार पुरस्कर्ता म्हणून त्यांनी 10 वर्ष हायब्रिड ज्वारीच्या बाबतीत खास करून प्रचार प्रसाराचं काम केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की जेव्हा एखादं नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस त्या विरोधात बावळ्या उठवल्या जातात. मग तुम्ही ही हायब्रिड ज्वारी खाली तर तुम्ही नपुंसक व्हाल, ही हायब्रिड ज्वारी खाली तुम्हाला अपंगत्व येईल, पण त्या कुठल्याही प्रचाराला बळी न पडता, भीक न घालता वसंतरावांनी आपलं काम नेकपणे बजावलं म्हणून आज ही महाराष्ट्र उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलं तुम्हाला मला दिसतोय. सगळ्यात महत्वाची उपलब्धी म्हणजे कापूस एकाधिकार योजना. 150-200 किलोमीटर बैलगाडीने आपला कापूस आणायचा, 4-4 दिवस म्हणजे यवतमाळचा माणूस, पांढरकवळ्याचा माणूस नागपूरला येणार आणि मग तिथे कुठेतरी विदेशातला कापूस आणि किंवा इजिप्तचा कापूस यायचा आणि तिथे भाव पाडला जायचा. जनरली आपल्याकडला कापूस ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये यायचा आणि बाकीचा कापूस आधी येऊन तिथे पोहोचायच्यामुळं त्यामुळं पडेल त्या भावात त्याला माल विकावा लागत होता. आणि त्या काळात वसंतराव नाईकांनी मला वाटतं कदाचित भारतातलं एकमेव उदाहरण असेल, एकमेव स्टेट असेल की ज्यांनी व्यापारी तत्वावरती कापसाची खरेदी केली आणि कापूस एकाधिकार योजनेच्या माध्यमातून कापसाच्या मालाला भावाची हमी देण्याचं काम केलेलं आहे. तीच गोष्ट ज्वारीच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे फक्त सत्ता मिळाली म्हणून सत्ता गाजवायची नसते तर आव्हानं सुद्धा पेलायची असतात. 72-73 दुष्काळ आहे त्यामध्ये लोकांना खायला अन्न नाहीये. तुम्हाला मिलो 400 PL 480 अंतर्गत जे आपण अमेरिकेतनं मिलो नावाचा निकृष्ट दर्जाचा गहू आणायचो तो खाऊ घालायचा, त्याच्यावरती मात म्हणून ज्वारीचं उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पन्न वाढलं पाहिजे आणि लोकांना सुद्धा स्वस्तात मिळाली पाहिजे पण मालाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे, यासाठी ज्वारी एकाधिकार कापूस योजना सुद्धा राबवण्याचं काम वसंतराव नाईकांनी केलेलं आहे. संकटामध्ये कोयनेचा भूकंप तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचं कंबळ त्यावेळेस मोडलेलं होतं. सातारापासून रत्नागिरीपर्यंत सगळे गावं विस्थापित झालेली होती. जवळपास 10,000 घरं पुनर्वसनाच्या माध्यमातून उभं करण्याचं काम वसंतराव नाईकांनी त्या काळात केलेलं आहे. सहकाराच्या बाबतीत 1960 जो आज कायदा आहे अस्तित्वात त्याला सुद्धा बळकटी देण्याचं काम, त्याच्या माध्यमातून पतसंस्था उभं करण्याचं काम, साखर कारखाने उभं करण्याचं काम वसंतराव नाईकांच्याच काळात झालेलं दिसतोय. एवढंच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्र सुद्धा मराठीला राजभाषा असेल किंवा आज जी आपण नाटकं बघतो मराठी, दर्जेदार नाटकांची निर्मिती व्हायला हवी यासाठी मराठीला टॅक्स फ्री केलं त्यांनी त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना. नवी मुंबई असेल, औरंगाबाद असेल, ही जी नवीन शहरं वसलेली आहेत, सिडको ज्याला आपण 10-15 हजार ज्याचा घरं आपण बघतो सिडकोची, ती असेल किंवा जुन्या चाळींचा प्रश्न आहे, पुनर्बांधणीचा प्रश्न आहे मुंबईतला, ही सगळी वसंतराव नाईकांची देण आहे. नगर विकास खातं मला वाटतं रफिक झकेरियांकडे होतं आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम वसंतराव नाईकांनी केलेलं आहे. अशा पद्धतीनं वसंतराव नाईकांनी सातत्यानं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे ज्याला आपण संधीचं सोनं म्हणतो ती म्हणजे रोजगार हमी योजना. म्हणजे रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रानं देशाला दिलेली देण आहे आणि याचे तसं म्हटलं तर शिल्पकार वि.स. पागे मुळात ते सांगलीचे आणि त्यांच्या संकल्पनेतून आलेली ती संकल्पना होती. आणि त्याचा पण एक छोटासा किस्सा आहे की वि.स. पागे सांगलीवरनं यायचे, मुंबईला निघायचे सोमवारी सकाळी आणि मग निघताना त्याच्या पत्नीने म्हटलं की मला आता गावगाळा म्हणजे घरचं गळींचं पेमेंट करायचं 6-7 दिवसासाठी, पैसे द्या. मग त्यांच्या खिशात 500-700 रुपये होते. मी म्हटलं हे 500-700 रुपये घे पण किती दिवस पुरेल. त्यांनी म्हटलं की 12 गडी मला ह्या 700 रुपयात घेता येईल. लागलीच त्यांच्या डोक्यात युक्ती आली, कल्पना आली की मला जर 700 रुपयामध्ये 12 गडी येणाऱ्या आठवड्यासाठी मला करता येतात तर मी महाराष्ट्रामध्ये 100 कोटी बाजूला काढून रोजगार लोकांसाठी निर्माण करू शकतो. लागलीच 4 ओळींचं टिपण त्यांनी वसंतराव नाईकांकडे दिलं. वसंतराव नाईकांनी सुद्धा ती कल्पना उचलून धरली पण 100 कोटी आणायची कुठून,
100 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आणि 1000 लोकांसाठी रोजगार निर्माण करायचा. तेव्हाच म्हणजे ज्याला महाराष्ट्र हा महान का आहे, कारण जर एखादी चांगली गोष्ट असेल तर त्यावेळेस विरोधक सुद्धा एकत्र होतात. विरोधी वातावरण आलं की तुम्ही टॅक्स बिल आणा, मग टॅक्स बिल आणायचं. पण जेव्हा एखादं बिल संसदेत आणलं जातं, विधानमंडळाच्या पटलावरती आणलं जातं, ते जर विरोधी पक्षाकडून आणलं असेल आणि ते जर पारित झालं तर तेव्हा सरकारचं अपयश असतं. म्हणून ते बिल जसंच्या तसं त्यांनी वसंतरावांनी उचललं आणि आपल्या टेबलहून ते मांडलं. आणि टॅक्स बिल आपण जे 15 पैसे सेस म्हणतो एसटीमध्ये जो प्रवास करतो ते रोजगार हमीमध्ये जोडला गेला. आणि त्यावर्षी जिथे 100 कोटी रुपये पाहिजे तिथे 138 कोटी रुपये या टॅक्स बिलाच्या मार्फत उभे झाले आणि रोजगार हमीला सुरुवात झाली. आणि याच्या माध्यमातून पांधरण रस्ते असेल, रस्ता सपाटीकरण असेल, तलाव खोलीकरण असेल किंवा एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी साचलेलं ते काढायचं असेल, असं समाज उपयोगी किंवा ग्रामीण विकास दृष्टिकोनातून रोजगाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची वाट चोखण्याचं काम वसंतरावांनी केलेलं आहे. तुम्हाला माहिती 1969 तो कायदा आणि 2005 देशाने तो कायदा स्वीकारला, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. आणि ती आज म्हणजे एक फार महत्वाची योजना झालेली आहे. लाईव्हलीहूड मध्ये जीवनोन्नती मध्ये तिला एक फार मोठं स्थान आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजनांचं जनक आधुनिक महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न त्यांचं होतं. तर हा हे सगळं काम वसंतराव नाईकांनी त्यांच्या काळात केलेलं आहे. यानंतर आपण सरते शेवटी येऊया अध्यक्षीय भाषणाकडे. तेव्हा मी आदरणीय डॉक्टर अमर शेट्टीवार सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर्वप्रथम वसंतराव नाईक आणि श्रद्धेय बाबा आमटे यांच्या प्रतिमेला माझं विनम्र अभिवादन. आज 1 जुलै पासून आपण कृषी सप्ताह साजरा करतो. आजचा हा दिवस वसंतराव नाईक यांच्या जन्म दिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र कृषी सप्ताहाचं आयोजन करीत असतात आणि आजच्या दिवशी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वांचा शेतकऱ्यांचं त्याचप्रमाणे शास्त्रज्ञांचं आणि विस्तार कार्य करणाऱ्या कृषीशी संबंधित सगळ्या यंत्रणांची धुरंधरांचं त्या ठिकाणी सन्मान सोहळा सुद्धा आयोजित करण्यात येते. तर खरोखर त्यांचे कार्य जर आत्ता सिंहावलोकन तायडे सरांनी केलं, अतिशय योग्य शब्दामध्ये त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशालाच. आता काही त्यांच्या योजना जसं रोजगार हमी योजना ही त्यांच्या काळात जी सुरू झाली म्हणतो आपण 1971 आम्ही फार लहान होतो तेव्हा, आणि त्यांच्या त्या रोजगार हमीचे यशाचे गमक हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. आणि हीच केंद्राने योजना मग समोर मनरेगा म्हणून संपूर्ण भारतासाठी लागू केली आहे. तर त्यांची दूरदृष्टी म्हणा, त्यांचं बहुआयामी असं व्यक्तिमत्व, त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. विदर्भामधील राहून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारा नेता म्हणून ते नाव लौकिकास आले. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं, वीज असो, शेती असो की रोजगार असो. तर या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे महाराष्ट्राला पुरोगामी होण्यासाठी एक समर्थ असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलं. आणि खरोखर त्यांचा जो 11 वर्षाचा मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ हा अवर्णनीय असाच आहे. त्यांच्या काळामध्येच ग्रीन रिव्हॉल्युशनची बीज रोवली गेली आणि तायडे सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर आपण अन्नधान्याच्या दृष्टीनं पूर्ततेच्या कडे स्वयं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये घडलं. अर्थात ग्रीन रिव्हॉल्युशनचे जनक आपण स्वामीनाथन साहेबांना म्हणतोय,
एम एस स्वामीनाथन, पण त्यांच्या जोडीला भारताचे कृषिमंत्री, त्याचप्रमाणे तत्कालीन डॉक्टर पी सी अलेक्झांडर आणि सी सुब्रमण्यम हे सुद्धा त्या काळामध्ये महाराष्ट्रातून गेलेले आय एस दर्जाचे अधिकारी होते आणि त्यांची सुद्धा या ग्रीन रेव्होल्युशनसाठी फार मोठी मदत झाली. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सिंचनाच्या सुविधाचे पायाभरणी म्हणा किंवा जी सुरुवात झाली ती खरोखर वसंतराव नायकांचीच देण म्हणायला हरकत नाही. आणि त्यांच्या या आजच्या म्हणजे जन्मदिनाला अनुसरूनच मग महाराष्ट्र शासनाने हा सप्ताह साजरा करायचं ठरवलं आणि आपण दरवर्षी नित्यनेमानं तो साजरा सुद्धा करतो आहे. आता मात्र त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आपण विद्यार्थी आहोत, कदाचित आता सातव्या सेमिस्टरचे विद्यार्थी या आठवड्यात कदाचित त्यांची सातव्या सेमिस्टरची रजिस्ट्रेशन होईल आता. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एका गावाला राहावं लागेल, तिथली सेवा करावी लागेल, ज्याला राहावेचा अर्थच आहे ग्रामीण कृषी कार्यानुभव. तर हा ग्रामीण कृषी कार्यानुभव तो घ्यायचा आहे, तो एका खेड्यावर गावात घ्यायचा आहे आणि त्या संबंधामधून तुम्हाला गावाचं जीवन जवळून अनुभवायचं आहे. शेतीशी संबंधित आपण सर्व शेतीशी निगडीतच आहात, आपल्या घरी शेती आहे, परंतु जेव्हा आपण शिक्षण घेत असतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा आपण शेतीपासून थोडेसे दूर झालेलो असतो आणि सहसा आपले आई वडील आपल्या शिक्षणामुळे आपल्याला शेतामध्ये जाऊ देत नाही, कारण त्यांना असं वाटतं आपला पोरगा खूप शिकावं मोठं व्हावं. परंतु तो शिकत असताना हा थोडासा दूर झालेला असतो आणि त्याची नाळ थोडीशी तुटलेली असते. ती जुळवण्यासाठी शेतामध्ये प्रत्यक्ष जे काही अनुभव घ्यायचे असतात, गावातील सोशिओ इकॉनॉमिक स्टडी करायचा असतो आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता येतील का, आपल्या पद्धतीनं आपल्या शिक्षणाचा उपयोग त्या ठिकाणी करता येईल का, आणि जर त्या गावात काही समस्या असेल जे त्या विद्यार्थ्याकडून सोडवता येऊ शकत नसेल त्या अशा समस्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञापुढे आपल्या गुरुजनांपुढे मांडून त्यावर काही तोडगा निघतो काय हे सुद्धा सांगण्याचं कार्य, म्हणजे अर्थात त्यांना थोडस शिक्षण शिकण्याचा अनुभव घेण्याचा आणि त्यासोबतच काही अशा अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी कार्य करायचं आहे. आणि यासोबतच त्यांना विस्ताराचे सुद्धा कार्य करायचं आहे, कारण जे काही टेक्नॉलॉजी निघाली आहे, जे काही नवीन तंत्रज्ञान निघालं आहे, जसं काही नवीन व्हरायटी निघालेली असते त्या व्हरायटीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. कुठल्या नवीन व्हरायटी आहेत त्याबद्दल, कीड रोगांच्या बद्दल, आणखी जे ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल याच कार्य हा जवळजवळ 20 आठवड्याचा कार्य आपण ज्याला राहावे म्हणतो तो तुम्हाला पुढे करायचा आहे. आता सध्याची पेंडेमिक सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो कोविड सदृश परिस्थिती, दुसरी लाट येऊन गेलेली आहे. विद्यार्थ्यांना मग आपल्याला बरेच रेस्ट्रिक्शन आले, मागील वर्षी सुद्धा बरेच रेस्ट्रिक्शन होते. मागच्या वेळी आम्ही तशा सूचना दिलेल्या होत्या की आपण ज्या गावामध्ये जवळपासच शेतकरी निवडायचा होता आणि सहसा तो शेतकरी बऱ्यापैकी असा, त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी हॉर्टिकल्चरचे म्हणजे उद्यान विद्याचं, भाजीपाल्याचं, फळबागेचं म्हणा आणि थोडंसं ॲग्रोनॉमिक क्रॉप म्हणतो आपण, अशा पद्धतीच्या पीक परिस्थिती ज्यांच्याकडे आहे अशा शेतकऱ्यांची निवड करा, जेणेकरून आपल्याला सगळ्या दृष्टीनं सगळा अनुभव चांगल्या पद्धतीने घेता येईल. या उद्देशाने आपण तसं मागच्या वर्षी नियोजन केलं होतं. यावर्षी सुद्धा विद्यापीठाच्या गाईडलाईन्स अद्याप यायचे आहेत आणि रजिस्ट्रेशन झाल्या न झाल्यामुळे आम्ही सध्या काही विशेषतः बोलू शकत नाही, परंतु एक मात्र पक्का आहे की आपला हा जो येणारा सातवा सेमिस्टर आहे तुमच्या रावीच्या विद्यार्थ्यांचा होणारा जो सातवा सेमचा, त्यामध्ये मात्र तुम्हाला हे जे कृषीशी संबंधित कार्य आतापासून करायचे आहे. कारण बघा जुलै लागला आहे, पेरण्याजवळ आता मागच्या वर्षीपर्यंत तुमच्या ऍडमिशन्स ह्या जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये होऊन जात होत्या रावेच्या. यावर्षी मात्र जुलैचा आज पहिली 1 तारीख आहे, अद्यापही विद्यापीठाकडून किंवा एम सी आय ए आर कडून सुद्धा सूचना आलेल्या नाहीत.
त्यामुळे रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेला होईल, त्यानंतर 8 दिवस ओरिएंटेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष शेतावर किंवा त्या गावात जाल, तर तोपर्यंत कदाचित पेरणीचा हंगाम निघून जाईल असं मला वाटतं. परंतु जर कदाचित तुमच्या नशिबाने कोणाचं एखादी पेरणी राहून गेली असेल, कारण आपण तसंही बरेचसे पिकाची पेरणीचा आपण कालावधी म्हणतो 15 जुलैपर्यंत असतो, आज 1 तारीख आहे, 15 दिवसामध्ये जर झालं तुमचं अलॉटमेंट विलेज वगैरे तर ठीक, नाहीतर तुम्हाला तुमच्याच गावामध्ये आम्ही करायला लावू जसं विद्यापीठाच्या सूचना येतील तसं. पण त्या दरम्यान तुम्हाला मात्र आता शेतीशी निगडित कार्य करायचे आहेत. पेरणी नसेल झाली तर पेरणी करताना बीज प्रक्रियेपासून तर आणखी बाकी इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या समजून सांगण्या आहेत. त्यापुढं हा आठवडा पुन्हा आपण वृक्षारोपणाचा सुद्धा करूया, कारण तुम्हाला सर्वांना आता या कोविड परिस्थितीमध्ये तुम्हाला माहित झालं असेल प्राणवायूची कमतरता किती जाणवते, आणि सगळ्यांना बऱ्याच लोकांना या गोष्टीचा खूप त्रास झाला, त्यासाठी किती पैसे मोजावे लागले हे सांगण्याचं काही योग्य नाही. पण तरी एका सिलेंडरची किंमत जर तुम्ही विचारात घेतली तर 2100 ते 2200 रुपयाचा तो एक सिलेंडर येतोय, आणि हे निसर्ग जर फुकट देतो आहे आपल्याला अद्यापही, परंतु आपल्याकडे आता प्रदूषणामुळे म्हणा जंगलतोडीमुळे म्हणा आपण या निसर्गाच्या मुळावरच आपण घाव घालत आहे, कारण जे काही वनाचा प्रमाण जो 33% असायला पाहिजे म्हणतो आपण तो नाही, आज मला वाटते जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 22% वन आहे, तर आपल्याला जो 33% न्यायचा असेल तर अद्यापही आपल्याला वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही, आणि या वृक्षांमुळे आपल्याला आज ऑक्सिजन मिळते. आता तुम्ही लहान नाही सगळ्यांना माहिती आहे, तर आपल्याला आपलं पर्यावरण जर राखायचं असेल तर वृक्षारोपण सुद्धा करायचं, तर आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा आपल्या गावामध्ये तुम्हाला या वृक्षारोपणासाठी तुम्हाला पुढाकार घ्यायचा आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, इथल्या शाळा महाविद्यालयाच्या सहकार्यानं तुम्हाला हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आयोजित करायचे, किंवा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच कंपल्शन आहे. गेल्या 2 वर्षापासून आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ठरवलेलं आहे का प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक झाड लावायचं आहे, वृक्षाचं रोपण करायचं आहे. नुकत्याच त्या संबंधात सुद्धा गाईडलाईन्स आलेल्या आहेत का प्रत्येकाने जर आपल्याच सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा लक्षात घ्या, जे नवीन विद्यार्थी ऍडमिशन घेतले आहेत त्यांच्यासाठी विशेष योजना की त्यांनी आता ऑनलाईन परीक्षा त्यांच्या आहेत चालू, कदाचित आज परीक्षा असल्यामुळे आज नसेल इथे, पण जे असंच डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतले आहेत किंवा आणखी जे सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयरचे तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुमच्या नावाने एक झाड असायलाच पाहिजे, आणि हा एक वर झाड जर नसेल लावलं तर तुम्ही यावर्षी लावावं लागेल तुम्हाला, कारण तुमच्या डिग्रीच्या वेळी मात्र त्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळणार नाही. तो फक्त लावणे नाही तर त्याला जगवणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आज यावर्षीचं प्लॅनिंग असं केलेलं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला एक जो झाड लावणार तुम्ही त्याच्यासाठी खड्डा खोदून घ्यायचा आहे, आणि तो खड्डा खोदल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करून घ्यायचं आहे, आणि येत्या या 15 वाड्यामध्ये लागवड करायची आहे त्याची. पुन्हा एकदा सांगतो बघा, जिओ टॅगिंग करून घ्या, खड्डा खोदून घ्या, तुम्ही झाड जागा हे ठरवून घ्या आणि त्याचं जिओ टॅगिंग करून घ्या, आणि येत्या 15 दिवसात तुम्हाला त्याची लागवड करायची आहे, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला ती डिग्री मिळेल तेव्हा त्या काळामध्ये त्या जिओ टॅगिंग वरून तुमचा तो वृक्ष जिवंत आहे की नाही ते बघितले जाते, आणि तुम्हाला डिग्री द्यावी की नाही हा सुद्धा विद्यापीठ विचार करणार. आणि म्हणून विद्यार्थ्यांना लावताना विचारपूर्वक लावा झाड, आणि जागा योग्य निवडा, आणि त्याची काळजीपूर्वक त्याची जपणूक करा. हा महत्वाचा संदेश या ठिकाणी मला द्यायचा होता. आजपासून गावागावामध्ये शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे 2 चमू 2 ठिकाणी गेलेले आहेत, त्यामध्ये एक वरोरा तालुक्यात एक भद्रावळी तालुक्यात आमचे शास्त्रज्ञ आणि सर गेलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून राहिले आहेत. तर शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना आम्हाला सुद्धा आनंद होतो की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतो आहे. तर आपल्या सर्वांना ही माझी कळकळींची विनंती आहे, आज या
कृषी सप्ताहाच्या निमित्त मी आपल्याला पुन्हा आवाहन करू इच्छितो की आपण शेतकऱ्यांपर्यंत जा, आपले जे काही शासनाचे संदेश आहेत ते संदेश त्या ठिकाणी पोहोचवा. ज्या ज्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांसाठी करता येईल, आपल्या अभ्यासक्रमातून जे काही आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्याचं ज्ञान द्या. कदाचित काही गोष्टी आपल्याला जमत नसेल तर आपण त्यांच्याकडून ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही आमच्या परीनं त्याचे उत्तरं त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी वाटल्यास आमचे हा नंबर जरी दिले तरी आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पण या निमित्तानं काय आहे ना, आपले विद्यापीठातले सगळे विद्यार्थी म्हणजे आपल्या कॉलेजचे सगळे विद्यार्थी शेतकऱ्यांशी जुळले पाहिजे आणि तेव्हाच आपल्या शेतीचं अर्थचक्र हे वेगानं फिरेल. तर सर्वांनाच माहिती आहे की मागच्या दीड वर्षामध्ये जे काही या कोरोना काळामध्ये विकास खुंटला म्हणतो आपण किंवा GDP घसरला म्हणतो, तर त्या GDP घसरताना सुद्धा शेतीमध्ये मात्र GDP हा पॉझिटिव्ह होता, जवळजवळ 4% होता. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सगळं थांबू शकते, शेती थांबू शकत नाही. शेतीचं शास्त्र घेणारे खरोखर चांगले विद्यार्थी म्हणूया आपण, का आपण एक घटक आहोत जे आपण GDP चक्राला गती देण्याचे कार्य करत असतो. आणि म्हणून आपली तेवढीच जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन करावं, तेव्हाच हा सप्ताह यशस्वी झाला असं मला वाटतं. तर या काळामध्ये आमच्या कॉलेजलाही सध्या पेपर तपासणी चालू आहे, तिकडे पेपर चालू आहे, इकडे पेपर तपासणी चालू आहे आणि शेतीचे कामं सुद्धा तेवढेच वेगाने चालू आहे. जवळजवळ आपली 80% पेरणी झालेलीच आहे, 80% बनण्यापेक्षा जास्तच 90%पर्यंत गेलेली आहे. फक्त मला वाटतं एक विषयाचा राहिला, एक विषयाचा आणि एक हॉर्टिकल्चरचा अर्धा, असे दोन विषयाचे पेरणी राहिलेले. अदरवाईज बाकी जवळजवळ आटोपलेल्या आमची पेरण्या सुद्धा. यावर्षी पहिल्यांदाच माझ्या कॉलेजच्या वतीनं प्रचंड प्रमाणामध्ये सीड प्रोडक्शनचा, विद्यापीठाचं सीड प्रोडक्शन सुद्धा घेतलंय. जवळजवळ 20-21 एकरवर आमचं सीड प्रोडक्शन यावर्षी आम्ही घेतलेलं आहे. कारण हा सीड प्रोडक्शन जर झाला चांगला तर चांगलं दर्जेदार बियाणं पुढच्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकतो. तर विद्यापीठाने दिलेली जबाबदारी आम्ही यशस्वी पार पाडू. तर तसेच तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, बीजोत्पादनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. कारण बराचसा बियाणं आपल्याला बाहेरच्या राज्यामधून आणावं लागते, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला निश्चितच आवडणार नाही. त्यामुळे आपल्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांद्वारे बीजोत्पादन नाही काही तर ग्राम बीजोत्पादन सुद्धा घ्यायला त्यांना प्रोत्साहित करा. कारण बियाण्याचे दर दिवसेंदिवस वाढत जातात, तर आपल्याला दर्जेदार बियाणं स्वतः कसे तयार करते शेतकऱ्यांना त्याबद्दल सुद्धा आपण मार्गदर्शन करू शकता. तर असे बरेचसे उपक्रम आहेत जे आपण शेतकऱ्यांकरिता पुढील काळामध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी मला आयोजकांनी येऊन अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी दिली, आपल्यासोबत हितभूज करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आपण सर्वांचा पुनश्चित आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शेती जगली तर देश जगेल, शेतीचा कणा ताठ राहिला तर देशाचा कणा ताठ राहील. सरांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगितलंय की ऑल कॅन वेट बट अग्रिकल्चर नॉट. कोरोनामध्ये आपण बघितलं की सगळं थांबलं होतं पण अग्रिकल्चर थांबू शकत नाही. आणि तेच वसंतराव नायकांचं म्हणणं होतं की जर शेती कोलमडली तर इथली लोकशाही कोलमडेल, इथला देश कोलमडेल. म्हणून जर देशाचा विकास करायचा असेल तर शेतीचा विकास करणं गरजेचं आहे. कारण डिपेंडन्सी आजही 60-65% लोक जरी GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन कमी असलं तरी डिपेंडन्सी मात्र जास्त आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीची क्षमता सुद्धा शेतीच्या क्षेत्रामध्ये जास्त आहे आणि त्यालाच पुढे नेण्याचं आवाहन सरांनी आपल्या भाषणात केलेलं आहे. निश्चितपणानं आपण विस्तार कार्यकर्तेच आहोत सगळेजण,
आपण जे काही तंत्रज्ञान शिकतो विद्यापीठामध्ये शाळांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वाचतो ते शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला मग प्राध्यापक म्हणून असेल कंपनीच्या माध्यमातून असेल शासकीय नोकरीच्या माध्यमातून असेल ते पोहोचवायचं असतं आणि खऱ्या अर्थाने विस्तार कार्यकर्त्याचा रोल किंवा भूमिका आपल्याला पार पाडायची असते. त्याबद्दल निश्चितपणे आपले विद्यार्थी पुढे जातील अशी एक रास्त अपेक्षा व्यक्त करूया. सोबतच आज सरांच्या प्रशासकीय कार्याचा सुद्धा या महाविद्यालयातला वाढदिवस आहे. मला वाटतं 1 जुलैच सरांचं जॉईनिंग होतं तो पहिला दिवस होता. तर त्याबद्दल सुद्धा सरांना मी शुभेच्छा देतो आणि अतिशय म्हणजे चांगला कार्यकाळ आहेच तो गेला शुभेच्छा देतो. आणि अंतिम टप्पा म्हणजे आभारप्रदर्शन. तर सन्माननीय अमर शेट्टीवार सर इथे उपस्थित राहिले आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपले विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पल्लवी ठवकर यांनी आपलं मत नोंदविलं. तसेच आपण सगळे इथे उपस्थित राहिलात सगळे विद्यार्थी इथे जॉईन झालेत त्याबद्दल मी आयोजन समितीच्या वतीने आपण सगळ्यांचं आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने इथंच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.